सुप्रभात मुलांनो, कसे आहात सगळे? अगदी छान आहात ना? मला सगळे मजेत छान दिसत आहेत. हां, तर असंच मजेत राहायचं, आनंदी राहायचं आणि मेन म्हणजे या कोरोनाच्या आत्ताच्या काळात घरी राहायचं, सुरक्षित राहायचं, स्वतःची आणि इतरांची पण काळजी घ्यायची आहे. हां, आणि आता इतरांची, मोठ्या माणसांची काळजी तुम्ही कशी घेणार बरं? तर काय करायचं आहे, मोठी माणसं जेव्हा बाहेर जात असतील आणि समजा ते जर मास्क लावायला विसरले, तर आपण त्यांना काय करायचं आहे, आठवण करून द्यायची आहे की तुमचा मास्क घ्या, लावा. हां, आणि मेन म्हणजे जेव्हा आपण बाहेर जाणार तेव्हा मास्क तर लावायचेच आहेत, पण बाहेरून आल्यानंतर देखील काय करायचं आहे, आपण छान हातपाय स्वच्छ धुवायचे, म्हणजे स्वच्छता करायची आहे. हां, तर अशा प्रकारे अशा या कोरोनासारख्या काळात सुद्धा आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग यांनी आपली ऑनलाईन शिक्षणाची छान सोय केलेली आहे. हां, तर या सगळ्या संधीचा फायदा तुम्ही छान शिकून घेत आहात, आम्ही तुम्हाला शिकवून घेत आहोत. तर अशा प्रकारे बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमाअंतर्गत मी शैलजा वसंतपुरी, शाळा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, वेरावली मनपा मराठी शाळा क्रमांक 2, आपणा सर्व उपस्थितांचे हार्दिक स्वागत करत आहे. तर मुलांनो, आपला विषय आहे परिसर अभ्यास आणि आजचा आपला घटक आहे उजळणी पाठ. हां, तर उजळणी पाठाअंतर्गत मी 2 पाठ घेणार आहे. 20वा आपला घटक आहे आपले समूह जीवन आणि 21वा आपला पाठ आहे समूह जीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था. तर बाळांनो, सुरुवातीला मी या दोन्ही लेसनमध्ये आपण काय शिकलो याचं थोडंसं स्पष्टीकरण करून मी तुम्हाला सांगणार आहे. ते तुम्ही छान ऐकायचं, कारण नंतर हा आपला उजळणी पाठ असल्यामुळे मी स्वाध्याय घेणार आहे, त्या स्वाध्यायात तुम्हाला छान उत्तरं द्यायची आहेत. त्यामुळे थोडंसं जे स्पष्टीकरण पहिल्यांदा होईल ते आपण छान ऐकायचं आहे, आणि मी ज्याला विचारेन त्याने हँड रेज करून काय करायचं आहे, मला उत्तर द्यायचं आहे. तर आपण आता सुरू करणार आहोत. हां, आपले समूह जीवन या पाठामध्ये आपण काय शिकलो हे आपण आधी पाहणार आहोत. हां, त्यासाठी बघा, स्क्रीनवर ही 2 चित्रं दिसतात. आता या 2 चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतं ते मला थोडंसं तुम्ही सांगायचं आहे, आणि ज्यांना सांगायचं आहे त्यांनी हँडरेज करायचे आहेत. हां, हँडरेज मला 2 मुलांचे दिसत आहेत, मग तुम्ही मध्ये बोलाल, तेव्हा ज्यांना उत्तर येतं आहे त्यांनी काय करायचं आहे, हँडरेज करून मला आन्सर द्यायचे की ह्या 2 चित्रांमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो. हां, चला तर मला सांगणार आहे गणेश कांबळे. गणेश बाळा, माईक मी अनम्यूट कर तुझा आणि मला आन्सर दे. एक मुलगी ती बसली आहे आणि दुसऱ्या चित्रात एक मुलगी नाचत आहे. हां, एक मुलगी बसली आहे पण ती कशी दिसते रे, कशी दिसते गणेश? रुसलेली. हां, रुसलेली दिसते, उदास दिसते, सॅड दिसते. तर असं म्हणजे ती मुलगी एकटी आहे, आणि ही मुलगी बघा आपल्या मित्रांसोबत, तिचे मित्र आलेले आहे तिच्या सोबतीला खेळायला, म्हणून ती कशी छान आनंदी दिसते. आता ती मुलगी एकटीच आहे म्हणून ती उदास आहे. हां, तिच्या बरोबर खेळायला कोणीच नाही. दुसऱ्या चित्रात पात्र बघा, नंतर तिची मित्रमैत्रीण आले आणि म्हणून ती कशी झालेली आहे, आनंदाने उड्या मारते, वा आपल्याला आता खेळायला मिळणार,
म्हणून ती खूप आनंदी झालेली आहे। तर याचाच अर्थ काय, आपल्याला एकटं असताना बरं वाटतं का आपल्या मित्रांसोबत बरं वाटतं? सांग बाळा ओजस, ओजस माईक अनम्यूट कर बाळा। ओजस माईक अनम्यूट होत नाही बाळा तुझा। मित्रांबरोबर असल्यावर, हा आपल्याला मित्रांबरोबर असल्यावर आनंदी वाटत, आणि म्हणून ती बघा आपले मित्र मैत्रीण आल्याबरोबर खूप आनंदी झाली। आता त्याच्या पुढे बघा एकेका चित्रात काय दिसतं ते मला एकेकाने सांगायचं। हां हँड रेज मला दिसतो संस्कृती, सांग बाळा संस्कृती पहिल्या चित्रात काय दिसतं बाळा? सगळी मुले जमली आहेत खेळायला आणि ती मुलगी त्यांना विचारत आहे की तुम्हाला कोण कोणते खेळ खेळायचे आहेत। गुड, व्हेरी गुड संस्कृती, हा खरंच छान सांगितलं तिने। बघा मुला मुलींच्या गटात बोलणारी, म्हणजे त्यांना आपल्याला ठरवायचं आहे, प्लॅनिंग करायचं आहे की आता आपल्याला कोणता खेळ खेळायचा आहे, म्हणून ते सगळे एकत्र आणि प्लॅनिंग करतायत। चित्रात काय दिसतंय मला कोण सांगणार आहे, कोण सांगणार आहे मला? श्रेयस सागर, बरं घेतलं का रे बाळांनो? मी श्रेयसचं नाव घेते ना, आपण काय ऐकतो, मी श्रेयसचं नाव घेते आता। श्रेयस सागर सरगर सांग बाळा। श्रेयस माईक अनम्यूट केला का? मुले मुले हातात हात घालून उभी आहेत। हा मुलं मुली हातात हात घालून उभी आहेत, म्हणजे त्यांनी प्लॅनिंग केलं आता कोणता खेळ खेळायचा, आणि प्लॅनिंग केल्यानंतर ते छान एकत्र जमा झाले, म्हणजे समूहाने जमा झाले, आणि मग ते छान आता खेळ खेळणार आहेत। बर तनुजा कोरडे, हा मला तिसऱ्या चित्रात काय दिसतं ते सांग बर। तनुजा कोरडे सायकल वरून पडलेल्या मनाला मदत करतात। हा ते तीन बघा, एक काका त्याला पाणी देत आहेत, दोन काका त्याला काय करतायत उठवतायत, सायकल वरून छान फिरायला गेला होता आणि तो मध्येच पडला, मग तिला पडल्याबरोबर इतरांनी मदत केली। म्हणजे यावरून आपण काय शिकलो, तर माणसांना समूहात राहायला, म्हणजे एकटं राहायला आवडत नाही तर समूहात राहायला आवडतं, म्हणजे मित्रमैत्रिणी, आपले घरातले आई वडील असतील म्हणा, शाळेतले मित्रमैत्रिणी असतील, बाहेरचे असतील, तर अशा प्रकारे त्यांच्याबरोबर राहायला आवडतं। आणि मग याचा उपयोग काय होतो, तर परस्पर सहकार्य हा समूह जीवनाचा सर्वात मोठा फायदा आहे। म्हणजे हे आपण या पाठातून शिकतोय, हा हे मुद्दे जरा छान लक्षात ठेवा। तर परस्पर सहकार्य म्हणजे काय, आपण एकमेकांना मदत करणं। परस्पर सहकार्य म्हणजे काय, आपण एकमेकांना मदत करणं। आणि म्हणूनच बघा तो सायकल वरून मुलगा पडलाय, ते काका आले, त्यांनी एकाने तर त्यांना पाणी दिलं, दुसऱ्या दोन काकांनी त्याला उचलतायत, याला म्हणतात परस्पर सहकार्य। तर हा परस्पर सहकार्य हा समूह जीवनाचा, म्हणजे जर का आपण सगळे एकत्र राहतोय तर आपण एकमेकांना मदत केली पाहिजे, यालाच म्हणतात परस्पर सहकार्य। आता पुढचा मुद्दा आहे, त्या पाठातून आपण काय शिकलो, तर आपल्या दैनंदिन गरजा समूहामुळे पूर्ण होतात। आता दैनंदिन गरजा म्हणजे काय, दैनंदिन म्हणजे रोजच्या गरजा। मग रोजच्या गरजा कोणत्या आहेत, तर ही चित्र बघून तुम्ही मला सांगायची आहेत। हा मला सांगणार आहे, चला हँड रेज करा बरं, हँड रेज करा। तर मला कोण सांगणार आहे आता, मला सांगणार आहे यादवी। यादवी सांग बाळा चित्रातून तुला काय काय दिसत बाळा? पहिलं चित्र शाळेत बाई शिकवत आहे, मुलं लक्ष देतात। हा दुसऱ्या चित्रात काय दिसत? दुसरं चित्र एक काका आहे ते शेत करत आहे। हा बसून छान बोलायचं, हा छान बसायचं, आपण झोपून बोलायचं नाही, हा छान बसून बोलायचं।
तिसऱ्या चित्रात काय दिसतं मला यादी? तिसऱ्या चित्रात काय दिसतं? तिसऱ्या चित्रात माणसं दवाखान्यात. हा, चौथ्या चित्रात त्याच्या बाजूचं चित्र कसलं आहे बघ? बाजूचं चित्र कोणतं आहे? बँकेचं चित्र आहे. आणि त्याच्या बाजूचं चित्र कसलं आहे? व्हेरी गुड. सगळ्यांचे माईक बंद बरं आता. सगळ्यांचे माईक बंद. हा, तर बघा, आपल्या दैनंदिन गरजा म्हणजे आपली शिक्षणाची गरज आहे, अन्नधान्याची गरज आहे, आपल्याला औषध पाण्याची गरज असते, बँकेची गरज कशासाठी असते? तर पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी. त्यानंतर दुकानं तर आपल्याला आणतच असतो. तर याच नव्हे, इतरही अनेक दैनंदिन गरजा आहेत. आणि या दैनंदिन गरजा आपण समजा एकटेच असलो, हां, आपण कोणामध्ये मिक्स झालो नाही, समाजामध्ये राहिलो नाही, तर आपल्या या गरजा पूर्ण होतील का रे? नाही होणार. नाही. हा, बर. हो हो हो. तर शिकवण्यासाठी आपल्याला अन्नधान्य मिळण्यासाठी शेतकऱ्यांना करावी लागते, औषधावं लागतं. तर अशा प्रकारच्या समूहात राहिल्यामुळे या आपल्या सगळ्या दैनंदिन गरजा काय पूर्ण होत असतात. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे, हे मुद्दे सगळे नीट लक्षात ठेवायचे ना बाळांनो. समूह जीवन नियमित चालण्यासाठी नियमांची गरज असते. समूह जीवन नियमित चालण्यासाठी म्हणजे आपण समूहात राहतो, एकमेकांबरोबर राहतो, मग एकमेकांबरोबर राहिल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या विचारांची माणसं असतात. ती काही वेळेला एकमेकांचे मतभेद झाले तर त्यांच्यात भांडण तंटे होऊ शकतात. आपण म्हणू माझंच बरोबर आहे, दुसरे म्हणतील माझंच बरोबर आहे, मग असं चालेल का? नाही. तर समूह जीवन नियमित चालण्यासाठी नियमांची गरज असते. काही नियम आखून दिलेले असतात, घालून दिलेले असतात, आणि त्या नियमांप्रमाणेच आपल्याला वागायचं असतं, म्हणजे आपलं समूह जीवन नियमित सुरळीत चालतं. तर आता हे चित्र तुम्हाला दिसते, हां, ते कोणत्या खेळाचं आहे मला कोण सांगणार आहे? हात वरती करायचं. बरं, सगळ्यांनी आता माईक बंद. उत्तर द्यायचं आहे ना. तर अशा प्रकारे हे खो खो खेळणारे मुली आहेत. या खो खो खेळामध्ये खो खो खेळामध्ये देखील काही नियम असतात. ज्यांचे माईक चालू आहेत त्यांनी बंद करा. हा, तर त्या खेळाचे सुद्धा काही नियम असतात आणि त्या नियमाने तो खेळ खेळला जातो. म्हणजे सर्व ठिकाणी समूह जीवन, मग ते खेळाचं असो आपलं इतर असो, सर्व ठिकाणी आपल्याला नियमांची गरज असते. आता खेळामुळे बघा, सहकार्य, एकजूट हे गुण अंगी बांधतात. सगळेजण एकत्र खेळतात, त्यामुळे काय होतं की आपण एकमेकांना मदत केली पाहिजे, एकजुटीने काम केलं पाहिजे, म्हणजे आपली टीम जिंकणार. हे गुण म्हणजे ही जी काही आपली महत्त्वाकांक्षा असते ती आपल्या अंगी बाणत असते. तर अशा प्रकारे खेळामुळे आपलं आरोग्य देखील चांगले राहते. म्हणजे एवढे सगळे मुद्दे आपण काय केलेले आहे, आपल्या समूह जीवन या पाठातून शिकलेलो आहोत. तर हे सगळं तुम्हाला नीट लक्षात ठेवायचं आहे, कारण पुढे स्वाध्यायामध्ये तुम्हाला उत्तर छान द्यायची आहेत. हां, आता समूह आपला दुसरा पाठ आहे, समूह जीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था. मग या पाठातून आपण काय शिकलो त्याचं थोडंसं स्पष्टीकरण बघा. हां, काय काय शिकलो? पहिलं म्हणजे सार्वजनिक सुविधा म्हणजे आपल्या सर्वांसाठी असणाऱ्या सोयी. सार्वजनिक सुविधा म्हणजे
अपना सर्वांसाठी असणाऱ्या सोयी. आता ही वेगवेगळे चित्र या चित्रांमधून सार्वजनिक सुविधा किंवा सोयी आपल्याला कोणत्या मिळतात हे सांगितलेलं आहे. तर या चित्रांमध्ये तुम्हाला काय काय आहे, एक मी आता जे विचारले तुला उत्तर द्यायचं नाही बाळा. मी नाव मी नाव नाही घेतलं बाळा अजून. चला मला सांगणार आहे प्रवीण. सांग बाळा, छान बसायचं आणि उत्तर द्यायचं. हां प्रवीण सांग, तुला काय काय दिसतं चित्रातून? पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल. काय आहे ते माहितीये का? रंगमंच, थिएटर, आपण पिक्चर बघतो. हा तर या सगळ्या आपल्या सार्वजनिक सोयी आहेत. सार्वजनिक म्हणजे पाणी, आपल्याला पाणी हवं असेल आपल्या परिसरात, आपल्याला आपल्या परिसरातील लोकांना, हा तर आपण एकट्याने आणू शकतो का? नाही. तर ह्या सोयी आपल्याला सर्वांच्या मदतीने आणाव्या लागतात. पाणी आहे म्हणा, पोलीस स्टेशन आहे म्हणा. तर आता पोलीस स्टेशन जर असलं तर भांडण तंटे ते पोलीस काका येऊन मिटवतात आणि भांडण तंटे वाढत जातील, गुन्हेगारी वाढत जाईल. हां त्यानंतर मग ती ट्रेन गाडी दिसते आपल्याला, तर ह्या ट्रेनमधून देखील आपण छान सगळे एकत्र प्रवास करतो. हां तर हॉस्पिटल आहे हे पण आपण एकट्याने नाही करू शकत, बांधू शकत. थिएटर आहे जिथे सर्वजण जाऊन त्याचा उपयोग करून घेतात, त्यांना म्हणतात सार्वजनिक सुविधा म्हणजे सर्वांसाठी असणाऱ्या सोयी. हां आता प्रत्येक परिसरात त्या त्या ठिकाणी ती ती संस्था काम करत असते. सर्वच काही आता मुंबई आपली एवढं मोठं शहर आहे, त्या मुंबईचा कारभार पाहण्यासाठी वेगळी संस्था असते. आता मुंबईप्रमाणे छोटी छोटी गावं देखील आहेत. मग मला सांगायचं आहे गावचा कारभार कोण पाहतं? हां तर मला उत्तर आहे गणेश. व्हेरी गुड, मी गणेशचं नाव घेतलं ना, बंद पाहिजेत नाही तर मग सगळ्यांना ऐकू येत नाही बाळा. ग्रामपंचायत गावचा कारभार पाहते. ग्रामपंचायत पुढे बघा, गावापेक्षा थोडासा मोठा परिसर असतो. जिथे गावची लोकसंख्या साधारण 500 असते, इथे लोक 500 पेक्षा जास्त असतात. हां नगरपालिका. व्हेरी गुड, नगरपालिका. पण बाळा आन्सर हँड रेज करून आन्सर द्यायचं, मी विचारेन त्याने आन्सर द्यायचं. हां तर अशा प्रकारे आपण त्या त्या ठिकाणी ती ती संस्था कार्यरत असते. आता बघा पुढे एक मिनिट. हा नगरपालिका, नगरपालिका नगरपालिका मी पुढे दाखवते. हा जरा नगरपालिका कळतंय रे मला. एक मिनिट एक मिनिट. तर ही नगरपालिका आपल्या नगरपालिकेचा कारभार पाहत असते. हा आणि पुढे आता मुंबई महानगरपालिका आहे, तर मुंबईचा कारभार कोण पाहत रे? मुंबईचा कारभार कोण पाहत? मुंबईचा कारभार मुंबई महानगरपालिका आहे, मग महानगरपालिकेचा कारभार कोण पाहत? महानगरपालिका. सोहम कदम मला उत्तर दे बरं. महानगरपालिका असेल तर मोठ्या नगराचा महानगर म्हणजे काय? मोठं नगर. हां
तर अशा प्रकारे आपल्याला हे सर्व माहित झालेलं आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे, आता आपल्याला काय बघायचं आहे तर पुढे काय येणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे. हां बघा, ह्या पुढे आपल्याला दाखवलेलं आहे. बघा पुढे पाचवा ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की बँकेत पैसे सुरक्षित राहतात, बँकेत पैसे सुरक्षित राहतात. हां म्हणून बँकेची सोय आपल्याला उपलब्ध झालेली असते. त्यानंतर सहावं चित्र कोण कसलं दिसतंय रे तुम्हाला, सहावं चित्र सांगा बरं मला. संस्कृती सांग बरं मला आन्सर, ते मला सांगायचं आहे बरं. बँक ऑफ महाराष्ट्र. सहावं चित्र, सहावं बघा. सहा आपल्याला जगभरात कुठेही पत्र पाठवता येतं. मग हे सहावं चित्र कशाचं आहे रे, पत्र आपण कशातून पाठवतो. मला उत्तर देईल यश कोलेकर, सांग बरं बाळा, माईक अनम्यूट कर. आणि पोस्टाद्वारे आपण हे सगळं करू शकतो. तर अशा प्रकारे काही परिसरात काय होतं की बरेच लोक एकत्र येतात, आपल्या गरजा कोणत्या आहेत त्या शोधतात, त्याप्रमाणे एकमेकांच्या सहकार्याने कोणता उद्योग करायचा, कोणता व्यवसाय करायचा हे ते ठरवतात. आणि हे सर्व करण्यासाठी ते सगळे एकत्र येऊन त्यातून उद्योग किंवा व्यवसाय सुरू करतात. म्हणजे अशा प्रकारे लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या संस्थांना सहकारी संस्था असं म्हणतात. हे छान तुम्ही नीट लक्षात ठेवायचं हां, लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या संस्थांना सहकारी संस्था असं म्हणतात. हां तर हे सगळं दोन पाठामध्ये आपण काय शिकलो त्याची उजळणी मी घेतलेली आहे. आत्ता आपण स्वाध्याय घेणार आहोत. हां त्यापूर्वी हे आठवं दिलेलं आहे बघा, ह्या सगळ्या ज्या सार्वजनिक सोयी सुविधा आहेत त्यांचा आपण वापर काळजीपूर्वक केला पाहिजे. हां तर अशा प्रकारे आता स्वाध्याय क्रमांक एक. आता मी एकेकाला विचारणार, ज्याचं नाव घेणार त्याने माईक आपला अनम्यूट करून उत्तर द्यायचं. हां पहिला आहे बघा, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. पहिला आहे, माणसांना गाळलेली जागा राहायला आवडते, माणसांना रिकामी जागा राहायला आवडते. मग त्या रिकाम्या जागेत काय येणार मला सांगणार आहे ओम चाळके. ओम सांग बरं, माईक अनम्यूट कर बाळा. माणसांना समूहात राहायला आवडते, व्हेरी गुड. दुसरी आपली गाळलेली जागा आहे बघा, समूहात आपल्याला टिंब टिंब मिळते किंवा समूहात आपल्याला. आता मला उत्तर देणार आहे सोहम कदम. समूहात आपल्याला काय मिळते आपल्याला. बघा आता वाचा बरं, सोहम वाचून दाखव बरं मला. सोहम मला उत्तर देणार आहे. हा समूहात आपल्याला काय मिळते. बर बर आता सांग बाळा. समूहात आपल्याला संरक्षण. व्हेरी गुड व्हेरी गुड. तिसरी गाळलेली जागा आहे, मी वाचून दाखवते तुम्ही मला आन्सर सांगायचं. हा आपल्या दैनंदिन गरजा टिंबटिंबमुळे पूर्ण होतात. चला मला सांगणार आहे अभिजीत. अभिजीत अभिजीत माईक अनम्यूट कर बाळा तुझा आणि मला याचं उत्तर सांग. आपल्या दैनंदिन गरजा गाळलेली जागा मुळे पूर्ण होतात. कशा मुळे पूर्ण होतात. समूहामुळे पूर्ण होतात. काढलेली जागा आहे, समूह जीवन नियमित चालण्यासाठी टिंब टिंबची गरज असते.
समूह जीवन मला उत्तर देणार आहे ओजस. ओजस सांग बरं मला, समूह जीवन नियमित समूहामुळे चौथी गाळलेली जागा विचारते हा, त्याचं उत्तर देणार आहे ओजस. ओजस बाळा माईक चालू कर आणि उत्तर दे मला. समूह जीवन नियमित चालण्यासाठी टिंब टिंब गाळलेली जागा नियमांची, व्हेरी गुड. हा नियमित चालण्यासाठी नियमांची, व्हेरी गुड व्हेरी गुड. पुढे बघा, खेळामुळे सहकार्य व टिंब टिंब हे गुण अंगी बांधतात. आताच आपण पाहिलं खेळामुळे सहकार्य आणि कोणते गुण अंगी बांधतात. सांगणार आहे मला सोनाक्षी. सांग बरं बाळा सोनाक्षी, माईक अनम्यूट कर तुझा आणि सांग. खेळामुळे सहकार्य आणि कोणता गुण आपल्या अंगी बांधतो, कोणता गुण अंगी बांधतो बघा. हा आता मी उत्तर सांगते, कोणता गुण आता वाचून दाखव मला. विनोद, विनोद वाच. त्यामुळे सहकार्य व एकजूट हे गुण अंगी बांधतात, व्हेरी गुड व्हेरी गुड. सहावं आहे, खेळामुळे टिंब टिंब चांगले राहते. याच उत्तर मला देणार आहे आरोग्य. चांगले आहे. गरजू लोकांना टिंब टिंब कर्ज काम, लोकांना बँक कर्ज ही देते. सगळ्यांची माईक बंद पाहिजे का, सगळ्यांचे माईक बंद, कारण ऐकायला जात नाही. मला बोलायला चान्स मिळणार नाही. आता मला आधी सगळ्यांची माईक बंद करा. हा ओजस, ओजस माईक चालू कर. ओजस फक्त चालू करेल आणि मला उत्तर देईल. ग्रामपंचायत, व्हेरी गुड. ग्रामपंचायत आपल्याला परत बघायचं आहे आणि पुढचा स्वाध्याय आहे ग्रामपंचायत. स्क्रीनवर वेगळं आलेलं आहे, माईक पुन्हा बंद करायचे सर्वांनी. चूक का बरोबर ते सांगायचंय. मी ते वाक्य वाचणार, फक्त त्याचं तुम्ही चूक का बरोबर ते आन्सर द्यायचं. हा पहिलं वाक्य आहे, नियम पाळल्याने समूह जीवनात शिस्त येते. संस्कृती बरोबर बरोबर बरोबर. दुसरं वाक्य आहे, नियमांमुळे भांडण तंटे वाढतात. नियमांमुळे भांडण तंटे वाढतात. मला यश उत्तर दे बा. यश कोलेकर, यश उत्तर सांग. नियमांमुळे भांडण तंटे वाढतात, याच उत्तर आहे चूक. हा नियमांमुळे भांडण तंटे वाढतात, चूक आहे. नियम असले तर भांडण तंटे मिटले जातात. तिसरं वाक्य आहे, सोबतीमुळे आपल्याला सुरक्षित वाटत. याच उत्तर मला देणार आहे संस्कृती. सांग बाळा संस्कृती, उत्तर काय आहे. सोबतीमुळे आपल्याला सुरक्षित वाटते, बरोबर व्हेरी गुड. चौथा आहे, एकमेकांना मदत करणे म्हणजे सहकार्य नाही. याच उत्तर मला सांगणार आहे बरोबर. चूक आहे ते. हा एकमेकांना मदत करणे म्हणजे सहकार्य नाही का. एकमेकांना मदत करणे म्हणजेच सहकार्य, म्हणजे मदत सहकार्य नाही.
हे वाक्य चुकीचं आहे. बे गावचा कारभार, गावचा कारभार नगरपालिका पाहते. हे वाक्य कसं आहे, बरोबर आहे का चूक आहे मला सांग. यश, यश कोलेकर सांग बाळा. बरोबर आहे, व्हेरी गुड. कारभार नगरपालिका पाहते चूक आहे. करावं लागेल. हा एक मिनिट, हा पुढचा स्वाध्याय मी दाखवते. हा त्याच उत्तर आहे बरोबर. सार्वजनिक सुविधांचा वापर जबाबदारीने केला पाहिजे, त्याच उत्तर आहे बरोबर. आणि मोठ्या शहरांसाठी महानगरपालिका असते, त्या वाक्याचं उत्तर पण आहे बरोबर. आता आपल्याला आणखी स्वाध्याय बघायचे आहेत, त्यामुळे शक्यतो मी बोलणार आहे आणि नंतर ज्याला कोणाला विचारेन त्याने मग मला उत्तर द्यायचं. बँकेत पैसे सुरक्षित राहत नाही, बँकेत पैसे सुरक्षित राहत नाही, त्याचं उत्तर आहे चूक. बँकेत पैसे सुरक्षित राहण्यासाठी आपण ते पैसे बँकेत ठेवतो. हां आता पुढचा आपला स्वाध्याय क्रमांक 3 आहे, योग्य जोड्या जुळवा. आता अ गट आणि ब गटामध्ये काय आहे ते मी तुम्हाला काय करून दाखवणार आहे, वाचून दाखवणार आहे. तर अ गटामध्ये बघा, पहिलं आहे एकमेकांना मदत करणे, दुसरं आहे समूह जीवन नियमित चालण्यासाठी, तिसरं आहे खेळाचे नियम सर्वांसाठी, चौथं गावचा कारभार पाहते, पाचवं नगराचा कारभार पाहते, सहावं गरजू लोकांना कर्ज देते. आणि ब गटामध्ये आहे सारखेच असतात. ब ग्रामपंचायत, क म्हणजे सहकार्य, ड नियमांची गरज असते, ई बँक आणि ई नगरपालिका. आता हे तुम्ही नीट बघायचं आहे. आणि पहिल्या वाक्याची जोडी ब गटातल्या कोणत्या वाक्याबरोबर लागणार आहे ते मला तुम्ही सांगायचं आहे. हां उत्तर हात वर करूनच द्यायचं आहे, हँड रेज करून द्यायचं आहे. एकमेकांना मदत करणे, त्याची जोडी आपण कशाशी लावणार, कोणत्या पर्यायाशी लावणार मला सांग बरं. संस्कृती, संस्कृती माईक अनम्यूट कर बाळा तुझा. एकमेकांना मदत करणे, आता आवाज माईक बंद. हा सर्वांचे हे जो मित्र आहे समूह नियमित चालण्यासाठी देणार आहे ओम चाळके. ओम सांग बर. दुसऱ्या वाक्याची जोडी आपण कशाशी लावणार आहोत, ओम चाळके समूह जीवन नियम. व्हेरी गुड, नियमांची गरज. मित्र आहे खेळाचे नियम सर्वांसाठी. बर आता माईक बंद करा. दिसतोय काय आधी येत होता आता मी तुम्हाला विचारल्यानंतर खूपच आवाज करतात. पुढे गावचा कारभार पाहते ग्रामपंचायत, गावचा कारभार पाहते ग्रामपंचायत. नगराचा कारभार म्हणजे गावापेक्षा थोडा मोठा परिसर, नगराचा कारभार पाहते नगरपालिका. गरजू लोकांना कर्ज देते अर्थातच आपल्याला आहे बँक. गरजू लोकांना कर्ज देते बँक. तर अशा प्रकारे या जोड्या आपण लावलेल्या आहेत. आता आपल्याला पुढे बघायचं आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. आता ही उत्तर मी वाचून दाखवते. हा सर्वांनी छान ऐकायची, कारण आता आपली एक्झाम येणार आहे, परीक्षा येणार आहे, त्यामध्ये तुम्हाला छान आठवून ते लिहिता येईल. पहिलं आहे बघा, आपल्या घरात आपण कोणाबरोबर राहतो,
तर त्याचं उत्तर आहे आपल्या घरात आपण आई वडील व आपल्या भावंडांबरोबर राहतो. हां, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे समूहात राहणे म्हणजे काय. चला आता सगळे शांत झाले तर मला कोण उत्तर देईल का? श्रावणी बा उत्तर देणार का तू? समूहात राहणे म्हणजे काय? श्रावणी उत्तर सांग. मी लिहून लिहिलेलं आहे बघ, ते वाचून दाखव मला. तर आपल्या कुटुंबात शेजाऱ्यांमध्ये आणि आजूबाजूच्या श्रेया असते ना. ठीक आहे, मी वाचून दाखवते. आपल्या कुटुंबात व शेजाऱ्यांमध्ये आणि आजूबाजूच्या माणसांच्या सहवात राहणे म्हणजेच काय? समूहात राहणे होय. तिसरा प्रश्न आहे आपण नियमांचे पालन का केले पाहिजे. हां, तर त्याचं उत्तर आहे आपले समूह जीवन शिस्तबद्ध होण्यासाठी आपण नियमांचं पालन केलं पाहिजे. छान. आता पुढेही काही एका वाक्यात उत्तरं आहेत. हां, पुढेही काही एका वाक्यात उत्तरं आहेत. सार्वजनिक सुविधा म्हणजे काय हे आपण मगाशीच पाहिलं. सार्वजनिक सुविधा म्हणजे आपणा सर्वांसाठी असणाऱ्या सोयी. पाचवा प्रश्न आहे सार्वजनिक जीवनात आपण कोणत्या सुविधांचा वापर करतो. त्याचं उत्तर आहे सार्वजनिक जीवनात आपण शाळा, वाहतूक, पोस्ट ऑफिस, त्यानंतर दवाखाने अशा अनेक इतरही अनेक काही सुविधा आहेत त्यांचा आपण वापर करतो. सहावं आहे स्थानिक शासन कोणत्या सेवा पुरवते. त्याचं उत्तर आहे पाणी पुरवठा, सार्वजनिक स्वच्छता इत्यादी सेवा स्थानिक शासन पुरवते. सातवा प्रश्न आहे सहकारी संस्था कशाला म्हणतात. आणि आता मला वाचून दाखवणार आहे, हात वर आहे, अभिजित संदीप कोलेकर. अभिजित वाच बाळा, माईक चालू कर आणि वाच. त्याचं उत्तर वाच बाळा आता. हा, त्याचं उत्तर वाच. आता उत्तर पण खाली दिलंय बघ. बघा हा, लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या संस्थांना काय म्हणतात? सहकारी संस्था असं म्हणतात. हा, तर अशा प्रकारे हे स्वाध्याय आपण पाहिले. गाळलेल्या जागा, प्रश्नांची उत्तरं, चूक का बरोबर, जोड्या लावा, या सगळ्यांची उत्तरं मी तुम्हाला सांगितली. तर आता मी तुम्हाला काही असे स्वाध्याय देणार आहे, त्यांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. हां, तर पहिलं सोहम कदम बाळा वाचून दाखव. पहिलं काय आहे? पहिलं काय आहे सोहम कदम वाचून दाखव बाळा. रहदारीच्या सहदारींच्या नियमाची यादी तयार करा. व्हेरी गुड. मग नियम आपल्या समूह जीवनात नियम पाहिजेत. मग रहदारीचे म्हणजे वाहतुकीचे जे काही नियम असतील, म्हणजे झेब्रा क्रॉसिंग वरून क्रॉस करायचं, रस्ता ओलांडताना आपण अगोदर डावीकडे बघायचं मग उजवीकडे बघायचं, हे जे काही नियम आहेत त्यांची यादी तुम्हाला तयार करायची आहे. हा, दुसरी कसली यादी करायची आहे पाहूया. चला चला, मला कोण वाचून दाखवणार आहे? रिया घागरे. रिया वाच बाळा. शाळेत पाळल्या जाणाऱ्या 5 नियमांची यादी तयार करा. व्हेरी गुड. शाळेत पण आपण जातो, शाळेत समूह जीवन जगतो, तर शाळेतही आपण काही नियम पाळतो. मग त्यातल्या 5 नियमांची यादी तुम्हाला करायची आहे. हा, म्हणजे शाळेत वेळेवर जाणे, त्याच्यानंतर शाळेत स्वच्छता ठेवणे, त्यानंतर शाळेत मित्रमैत्रिणींसोबत एकोप्याने वागणे,
तर अशा प्रकारे हे जे काही सगळे नियम आहेत ते तुम्ही त्यातल्या पाच नियमांची यादी करायची. पुढे आहे, चला मला वाचून दाखवणार आहे स्नेहा डबले. स्नेहा, घरात पाळल्या जाणाऱ्या पाच नियमांची यादी तयार करा. हा, आपण घरात राहतो मग घरातही काही नियम पाहिजेत. हा, ते सर्वांसाठी घरात राहणाऱ्या पाच नियमांची यादी. हा, तर ही यादी आपण तयार करायची आहे. तर हा स्वाध्याय तुम्हाला लिहायचा आहे. हा, तर बाळांनो आज आपण इथे काय केलेलं आहे, दोन लेसनचा, दोन पाठांचा स्वाध्याय घेतलेला आहे, दोन पाठांची उजळणी घेतलेली आहे. तर सकाळपासून सर्वजण तुम्ही छान बसलात, छान उत्तरं दिली, त्यामुळे सर्वांना धन्यवाद. हां, आणि मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ, हा स्वाध्याय, हा उजळणी पाठ नक्की आवडला आहे, हो ना? तर मग आपण लाईक करूया त्याला, आणि आपल्या मित्रमैत्रिणींना ज्यांनी कोणी हा लेसन पाहिला नसेल, हा उजळणी पाठ पाहिला नाही, त्यांना आपण काय करायचं आहे, शेअर करायला विसरायचं नाही. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल अजूनही, त्यांना करायला सांगायचं, आणि आपणही केलं नसेल तर आपणही सबस्क्राईब करायचं आहे. तर तुम्हा सर्वांना धन्यवाद.